नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे एक नवीन शासन निर्णय आलेला आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाई मदतीचा दुसरा हप्ता वितरित। नुकसान भरपाई महाराष्ट्र तसेच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या SDRF दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागवण्यात आले होते। दरम्यानच्या कालावधीत दिनांक 13/10/2021 रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या दरानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र शासन निर्णय। August-September 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या वाढीव दरांनुसार बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून उर्वरित रक्कम 1,035,14,000 इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हा निहाय दर्शवल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत। या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष गरजेनुसार कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतर रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत दक्षता घ्यावी। सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये। या आदेशाने मंजूर झालेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांना केली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।